पावसाळा सुरू होताच पावसापासून बचाव करण्यासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. त्यात छत्री तसेच रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या सरी कोसळतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल उशिराने दाखल झाला असला तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री आणि रेनकोट वापरण्यास प्राधान्य देतात. यामुळे छत्री व रेनकोटला शहरवासियांकडून मोठी मागणी आहे. त्यानुसार शहरातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक छत्र्या आणि विविध रंगांचे आणि साईज मधील रेनकोट विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. विविध प्रकार आणि आकर्षक रंगातील छत्री आणि रेनकोट विक्रीसाठी शहरात दाखल झाले असले तरी पावसाचा जोर कमी असल्याने छत्री आणि रेनकोटची आवश्यकता भासत नसली तरी येत्या काही दिवसात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यानंतर बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध छत्री आणि रेनकोटच्या खरेदीला वेग येईल यात शंकाच नाही. छत्री 140, 160, 190 आणि 3/4 220 वाढले का? हो, 15% 10-15%.